वस्त्रनगरी इचलकरंजीत गुरुवारी दिवसभरात 23 रुग्णांची भर पडली, त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 500 उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे। तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला। मागील महिनाभरापासून कोरोना महासंकटामुळे इचलकरंजीतील कोरोना बाधितांची संख्या 500 समीप पोहोचली आहे। त्यामध्ये आज अखेर 71 जणांनी कोरोनावर मात केली असून उपचारादरम्यान 32 जणांचा मृत्यू झाला आहे। दररोज वाढत चाललेल्या रुग्णांच्या संख्येमुळे बाधितावर उपचार आणि बाधितांच्या संपर्कातील नागरिकांची सोय असा दुहेरी प्रश्न प्रशासनाला सतावत आहे। बुधवारी रात्री उशिरा आणखीन तिघांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर गुरुवारची सुरुवात दत्तनगरमध्ये रुग्ण आढळून आल्याने झाली। त्यानंतर मंगळवार पेठ, गोसावी गल्ली, कोल्हापूर नाका, लालनगर, टाकवडेवेस, पिराचा मळा, गार्डन हॉटेल परिसर, पाटील मळा आदी परिसरात समूह संसर्गातील कोरोना बाधित रुग्ण आढळून आले। महिनाभरात शहरात दररोज दुहेरी आकड्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे। इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, विलगीकरण रुग्णालय केले असून डीकेटी, अल्फोन्सा व व्यंकटेश्वर हायस्कूल ही कोविड सेंटर आहेत, पण त्या ठिकाणी जागेची उपलब्धता नसल्याने बाधितांना उपचार देण्यास तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत। आज अखेर शहरातील कोरोना बाधितांची संख्या 495 पोहोचली असून उपचारादरम्यान आज अखेर 32 जणांचा मृत्यू झाला आहे। 41 जण बरे होऊन घरी परतले असून सध्या 381 जणांवर उपचार सुरू आहेत।